लाडकी बहीण योजनेचा अनेक महिलांनी चुकीच्या पद्धतीनं लाभ घेतलेला आहे आणि ही बाब शासनाच्या विचाराधीन होती की अशा महिलांकडून आपल्याला पैशांची वसुली करायची आहे आणि आजपासून आज, आज तेवीस ऑक्टोबर आहे आजपासून या वसुलीला सुरुवात झालेली आहे तीन हजार दीड हजार आणि तीन हजार असे तीन टप्प्यामध्ये शासनानं साडेसात हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबर अखेरचे पैसे जमा केलेले आहेत जर ज्या ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीनं या योजनेचा लाभ घेतला आहे अशा सगळ्या महिलांच्या याद्या त्या ठिकाणी चेक केल्या जात आहेत त्यांचे फॉर्म तपासले जात आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी त्रुटी दिसून येतील ताबडतोब त्या ठिकाणी पैशांची वसुली लावली जात आहे तुम्हाला आठवत असेल की आपण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना एक हमीपत्र भरून दिलं होतं अर्जदाराचं हमीपत्र शासन ज्या अर्थी तुमच्याकडून हमीपत्र भरून आहे त्या अर्थी शासनाचा हा उद्देश होता की कुणीही चुकीच्या पद्धतीनं लाडकी बहीण योजनेचे पैसे उकळू नयेत आता बघा आपण घोषणापत्र जे हमीपत्र होतं त्यात सांगितलं होतं की माझ्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक कुट उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नाही अनेक महिला श्रीमंत आहेत त्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे तरी पण त्यांनी फॉर्म भरले आणि आता त्यांच्या फॉर्मची पडताळणी पूर्ण झालेली आहे आजपासून ज्या ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांच्या जा कुटुंबाचं त्यांच्या बँक खात्यात थेट अडीच लाख रुप त्यांच्या बँक खात्यात थेट साडेसात हजार रुपयांचा सा निगेटिव्ह बॅलन्स शासन टाकतंय निगेटिव्ह बॅलन्स म्हणजे काय तर आता इथून पुढं त्यांच्या खात्यावर त्यांनी कितीही पैसे उद्या जोपर्यंत साडेसात हजारांची वसुली होत नाही तोपर्यंत त्या महिलेला तिथं एकही रुपया काढता येणार नाही आता बऱ्याचशा महिला खूप हुशार आहेत ते त्या असं म्हणतील की आम्ही तर आमचे जे पैसे मिळाले होते ते ताबडतोब आम्ही काढून घेतले काळजी करू नका तुमची एकापेक्षा जास्त ज्या ज्या ठिकाणी बँक खाती आहेत अनेक महिलांची एकापेक्षा जास्त बँक खाते आहेत अशा सर्व खात्यांवरती शासनानं निगेटिव्ह बॅलन्स टाकायला सुरुवात केलेली आहे आता तुम्ही इच्छा असून देखील कोणत्याही बँक खात्यातून जोपर्यंत साडेसात हजारांची वसुली होत नाही तोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी एकही रुपया काढू शकणार नाहीत दुसरी गोष्ट आपण हमीपत्र सांगितलं होतं की माझ्या कुटुंबातला सदस्य आयकर दाता नाही म्हणजे तो इन्कम टॅक्स भरत नाही अनेक इन्कम टॅक्स भरणाऱ्या कुटुंबातील महिलांनी सुद्धा पैस त्या ठिकाणी अर्ज भरले आणि त्यांना पैसेसुद्धा आले आता अशा देखील ज्या ज्या महिलांच्या घरामध्ये इन्कम टॅक्स भरला जातोय त्या घरातल्या महिलांकडून देखील या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांची वसुली सरकारनं सुरू केलेली आहे तिसरी गोष्ट होती की कि मी किंवा माझ्या कुटुंबातला कोणताही सदस्य नियमित कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी नाही सरकारी अर्थात जर तुमच्या घरातला एखादी एखादा व्यक्ती एखादी व्यक्ती जर सरकारी नोकरीमध्ये असेल केंद्र सरकार असू द्या किंवा राज्य सरकार असू द्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती असू द्या जर त्या ठिकाणी तुमच्या घरातली एखादी व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये होती तर तुम्ही सुद्धा फॉर्म भरायचा नव्हता परंतु अशा देखील महिलांनी फॉर्म भरला आणि त्यांना पैसे आले सुद्धा आम्ही त्याचवेळी सांगत होतो की अशा महिलांनी कृपया फॉर्म भरू नका अन्यथा त्यांना मोठा भूर्दंड बसू शकतो आता बघा एकतर खाती लॉक केली जात आहेत जोपर्यंत साडेसात हजारांची वसुली होत नाही तोपर्यंत खात्यातून तुम्हाला रुपया सुद्धा काढता येणार नाही पैसे वसूल केले जाणार आहेत सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरच्यांकडून चौथी गोष्ट अशी होती की जर तुम्हाला शासनाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ मिळतोय दीड हजार किंवा त्यापेक्षा जास्त तर तुम्ही फॉर्म भरू नका म्हणून सांगितलं होतं अनेक महिलांना संजय गांधी निराधार योजनेचे पैसे येत होते दीड दीड हजार रुपये तरी देखील त्यांनी ही फॉर्म भरला अनेक अशा योजना आहेत सरकारी योजना की ज्यातून दीड हजारापेक्षा जास्त लाभ महिलांना मिळत होता आणि जर अशा महिलांदेखील देखील फॉर्म भरलेला आहे तर त्यांच्या देखील खात्यावर आजपासूनच निगेटिव्ह बॅलन्स पडायला सुरुवात झालेली आहे सोबतच जर तुमच्या कुटुंबातला एखादा सदस्य हा विद्यमान किंवा आजी माझी खासदार आमदार आहे तर त्याला देखील ही स्कीम लागू नव्हती अजून एक महत्त्वाची गोष्ट जर तुमच्या कुटुंबातला एखादा सदस्य हा राज्य सरकारच्या बोर्ड किंवा कॉर्पोरेशनवर किंवा बोर्ड उपक्रमावर असेल तर त्यांना देखील ही योजना नव्हती अशा देखील महिलांनी त्या ठिकाणी लाभ घेतलाय सगळ्यांकडून त्या ठिकाणी वसुली केली जाणार आहे चारचाकी वाहन ही महत्त्वाची अट होती की ज्यांच्या घरामध्ये कार आहे फोर व्हीलर आहे देखी त्या देखील लोकांनी फॉर्म भरायचे नव्हते त्याही लोकांना पैसे आलेले आहेत त्या लाडक्या बहिणींना परंतु आता शंभर टक्के वसुलीला सुरुवात झालेली आहे वसुली केली जाणार आहे आता अनेक लोक असं म्हणतात की आम्हाला त्याचा तुम्ही पुरावा दाखवा तर हे बघा आपण पुरावा घेऊया बघा सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पंधरा ऑक्टोबरपासून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सुरू झालेली आहे आणि त्यामुळेच दिवाळी बोनससुद्धा यायचा राहिला आहे अनेक महिला दिवाळी बोनसची वाट पाहत होत्या सरकारचाही विचार होता की दिवाळीपूर्वी महिलांच्या खात्यामध्ये साडेपाच हजार रुपये जमा करावेत परंतु पंधरा ऑक्टोबरच्या मंगळवारच्या दुपारीच ही आचारसंहिता लागू झाली आणि सरकारचे हात बांधले गेले आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील त्यांना देखील काहीही करता येत नाही नवीन निर्णय घेता येत नाहीत नवीन जी आर देखील काढता येत नाहीत कोणतेही आदेश त्यांना प्रशासनाला देता येत नाहीत फार मोठी अडचण त्यांची झाली आहे दुसरी गोष्ट काय तर या आचारसंहितेमुळं आता लाडक्या बहिणींना पुढचा हप्ता सुद्धा सरकारला देता येत नाही पुढचा म्हणजे कोणता तर डिसेंबर आणि जानेवारीचा सरकारचा विचार होता की हप्ता वाढवायचा दोन दोन हजार रुपये करायचा दोन दोन असे चार हजार रुपये टाकायचे तर त्याला देखील निवडणूक आयोगानं त्या ठिकाणी बंदी घातलेली आहे त्यांनी हरकत घेतली की नाही आता तुम्ही पुढचे हप्ते सुद्धा वाटू शकत नाही एक तर पहिली गोष्ट दिवाळी बोनस वाटायला त्यांनी अडचण आणली दिवाळी बोनस वाटू नका दुसरी गोष्ट तुम्ही पुढचे हप्ते सुद्धा वाटू नका एवढंच नाही तर ज्या बहिणींचे साडेसात हजारपैकी काही हप्ते यायचे राहिले होते अनेक महिलांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या पाच महिन्यांपैकी दोन महिन्यांचे तीन महिन्यांचे हप्ते यायचे राहिलेत बऱ्याचशा महिलांना फक्त जुलै आणि ऑगस्टचेच पैसे मिळालेत सप्टेंबरचे आणि ऑक्टोबर व नोव्हेंबरचे पैसे मिळालेले नाहीत त्या महिलांना वाटलं होतं की आम्हाला हे उरले पैसे येतील परंतु निवडणूक आयोगानं त्याला देखील खो घातला आहे आणि आता तिथंसुद्धा त्या महिलांचे ते पैसे यायचे अडकलेले आहेत आणि आता त्यांना अशी शक्यता वाटते की कारण निवडणूक आयोगानं फार कठोर भूमिका घेतली आहे कोणत्याही परिस्थितीत मान्यता द्यायची नाही असं त्यांनी आहे सरकारकडून प्रयत्न चालू आहेत परंतु एकनाथ शिंदे तुमचे लाडके मुख्यमंत्री असतील अजितदादा पवार उपमुख्यमंत्री साहेब ते असतील किंवा देवेंद्रजी फडणवीस असतील या सगळ्यांना निवडणूक आयोगापुढं काहीही करता येत नाही त्या सगळ्यांचे हात त्या ठिकाणी बांधले गेलेले आहेत आता या ठिकाणी पर्याय काय तर बघा सध्या दिवाळी बोनसबाबत या ठिकाणी वाच्यता न केलेलीच बरी कारण शक्यता वाटते आहे की आज जमा होईल उद्या जमा होईल सरकारी जी अंतर्गत गोटातली जी माणसं असतात ती सांगतात की हो सरकारची इच्छा आहे सरकारला वाटते की लाडक्या बहिणींना हे सगळं आपण द्यायला पाहिजे परंतु द्यायचं धाडस मात्र होत नाही जरी मुख्यमंत्र्यांनी अनऑफिशियली सांगितलं तरीसुद्धा प्रशासनातले जे अधिकारी आहेत ते या गोष्टी करायला तयार नाहीत कारण शेवटी त्यांच्या पोटापाण्याचा त्यांच्या नोकरीचा मोठा प्रश्न आहे तेव्हा त्यासुद्धा गोष्टी त्या ठिकाणी अडकून बसल्या आहेत आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आता दिवाळीचा हंगाम सुरू होतोय लाडक्या बहिणी दिवाळीचा फराळ बनवायला लागल्यात आणि त्यांना गरज आहे गॅस सिलेंडरची परंतु गॅस सिलेंडर सुद्धा त्या ठिकाणी मिळायचं बंद झालेलं आहे बंद म्हणजे काय जो मोफत तीन गॅस सिलेंडर मिळणार होते तर ते मोफत तीन गॅस सिलेंडर सुद्धा मिळतात की नाही अशी शंका निर्माण झाली आहे तुम्हाला आठवत असेल चार ऑक्टोबर माफ करा पाच ऑक्टोबरच्या सकाळपासून गॅस सिलेंडरचे पैसे महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली तुम्हाला आठवत असेल चार पाच तारखेला पाच ऑक्टोबरच्या सकाळपासून गॅस सिलेंडरचे आठशे तीस आठशे पन्नास आठशे पंचावन्न असे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले एका सिलेंडरचे आणि आता वाटलं होतं की हा ऑक्टोबर महिना संपला की नोव्हेंबरपासून पुन्हा एकदा त्या गॅस सिलेंडरचे अजून आठशे आठशे रुपये जमा होतील परंतु त्याही योजनेला त्या ठिकाणी योजने निवडणूक आयोगानं बंदी घातलेली आहे त्याही योजनेअंतर्गत आता आपण काहीही करू शकणार नाही आहेत म्हणजे ते देखील पैसे येणार नाहीत एवढंच काय तर योजना दूत सारखी जी योजना होती ज्यातून तरुणांना महिन्याला दहा हजार रुपये मिळणार होते त्याही योजनेला खोब असलाय अनेक योजना ज्या ज्या योजनातून महिलांना किंवा पुरुषांना पैसे वाटले जातात अशा सगळ्या योजना त्या ठिकाणी निवडणूक आयोगानं बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत आणि आता त्याच्यामध्ये परत आता हे सुरू झाले की ज्या ज्या बहिणींनी चुकीच्या पद्धतीनं लाभ घेतला ज्या ज्या पुरुषांनी चुकीच्या पद्धतीनं लाभ घेतला अशा सगळ्यांकडून आता वसुलीला सुरुवात झालेली आहे तेव्हा तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला असेल तर नक्कीच तुमच्या खात्यावरती साडेसात हजारांचा निगेटिव्ह बॅलन्स पडलेला असणार आहे एकदा नक्की चेक करून घ्या अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद